नमस्कार, मी तेज भागवतजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। बे पोट्यो डोंबळ्यो, आपण पाहून राहिलो तो स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यात 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पाहून राहिलो तो लय महत्त्वाचा टॉपिक आहे। ह्या टॉपिक ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवकापासून तर पंचायत समितीचे अध्यक्ष सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती नगरपालिका महानगरपालिका या सर्व लोकांसाठी कामाचा टॉपिक आहे। एवढ्यासाठी कामाचा नाही तर महानगरपालिकाचे आयुक्त महानगरपालिकाचा महापौर याच्यासाठी कामाचा आहे। महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतल्या लोकांसाठी बी कामाचा आहे। आणि त्याच्यानंतर जे पोट्य स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते त्याच्यासाठी बी कामाचा आहे। म्हणून लेको आजचा टॉपिक लय खतरनाक आहे, परीक्षेत बी ठीक आहे, बमाड प्रश्न येईन, बमाड बमाड प्रश्न येईन असा टॉपिक आहे म्हणलं ठीक आहे। आपल्याला आज पाहायचं आहे जिल्हा नियोजन समिती, इले इंग्लिशमध्ये DPDC म्हणते, काय म्हणते DPDC, DPDCचा लॉन्ग फॉर्म आहे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी, जिल्हा नियोजन विकास मंडळ, जिल्हा नियोजन विकास मंडळ किंवा शॉर्टकटमध्ये म्हणते जिल्हा नियोजन मंडळ। त्याच्यानंतर दुसरी आहे महानगरपालिका विकास प्राधिकरण। कोणत्याही मोठ्या शहरात जा, नागपूरमध्ये गेले ठीक आहे मेट्रोचं काम चालू आहे, ठीक आहे नागपूरमध्ये गेले एखाद्या शहरात मेट्रोचं काम चालू आहे, नागपूरमध्ये गेले मेट्रोचं काम चालू आहे, ह्या गड्डे खोदणं चालू आहे, मोठ्याले कॉलम उभे करणं चालू आहे, त्याच्यात ह्या सह्याकीवरचं दिसते आणि तिथं ठीक आहे, तिथं तुम्ही त्याच्यात ह्या गड्ड्यात गेले नाही पाहिजे कार घेऊन म्हणून ठीक आहे, तिथं बोर्ड लावले असे ठीक आहे गाईडिंग, त्याच्यावर लिहून आहे ठीक आहे, त्याच्यावर लिहून आहे महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने। नुसतं पोट्टे थे नाही पाहत डुकरे लेखाचे, हे का नाही तिकडं यायच्या नजरा राहते, त्या गाडीवर ज्या पोट्ट्या बसून राहते ना त्याच्यावर डोंबड्याचं लक्ष राहते ठीक आहे। अगाऊचे कामं जास्त, कामाचं पाहत जा ना डोंबडे, परीक्षेत विचारते ना चार प्रश्न। आता तुम्हाला सांगतो या देशात ठीक आहे पंचवार्षिक योजना या देशाच्या 5-5 वर्षाचा विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी ठीक आहे केंद्रीय नियोजन समिती होती ठीक आहे, त्याले ठीक आहे नियोजन मंडळ म्हणते, प्लॅनिंग कमिटी म्हणते। तर आता प्लॅनिंग कमिटीसुद्धा राज्यघटनेत कुठंच नमूद नाही, ते असंवैधानिक आहे, त्याच्यावर विचार आता त्याच्या जागी ते नियोजन ठीक आहे कॅन्सल केलं आणि त्या जागी नीती आणलं, म्हणजे नियोजन ठीक आहे मंडळ कॅन्सल केलं ठीक आहे, नियोजन कमिशन कॅन्सल केलं आणि त्याच्या जागी आणलं नीती ठीक आहे। मग आता त्याच्यावर विचार करायसाठी एक दुसरी आहे ठीक आहे, दुसरी आहे NDC नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल, त्या दोन्ही संस्था असंवैधानिक आहे। आता नीती तयार केलं नरेंद्र मोदी यांनी, हे बी असंवैधानिक आहे, असंवैधानिक म्हणजे संविधानात कुठंच नमूद नाही। केंद्राची बंद्या भारताच्या विकासाचा आराखडा तयार करते, बंद्या विकासाचा आराखडा 5 वर्षाची पंचवार्षिक योजना तयार करते, पण ते असंवैधानिक आहे। नियोजन आयोग, केंद्राचं नियोजन आयोग आणि त्याच्यावर लक्ष ठेवासाठी नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल आहे, ते सुद्धा असंवैधानिक आहे। पण मात्र ठीक आहे 73 आणि 74 घटना दुरुस्ती जेव्हा ठीक आहे नरसिंहराव सरकारनं केली तर त्याच्यात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगरपालिका महानगरपालिका याची रचना करताना लिहून ठेवलं 73व्या घटना दुरुस्तीत 74व्या घटना दुरुस्तीत ह्या दोन्ही तरतुदा ठीक आहे 74व्या घटना दुरुस्तीत आहे। कोणत्या घटना दुरुस्तीत आहे, हे 74व्या आणि हे 74व्या घटना दुरुस्तीत आहे, 74वी घटना दुरुस्ती लक्ष ठेव जा बे पोट्टेव, प्रश्न विचार त्याच्यावर ठीक आहे। 74व्या घटना दुरुस्तीत ठीक आहे जिल्हा नियोजन मंडळ टाकलं DPDC डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी आणि महानगरपालिका विकास प्राधिकरण, 74व्या घटना दुरुस्तीच्या कलम 243(z)(d) बे डोंबळेव लक्षात ठेवचा हे कलम ठीक आहे जिल्हा नियोजन मंडळाशी संबंधित आहे। जिल्हा नियोजन मंडळ का करतेची सर, तर जिल्हा नियोजन मंडळ हे बंद्या जिल्ह्याचा आराखडा तयार करते, का कुठं रस्ते बांधायचे आहे, कोणाच्या नड्ड्यात पाणी होताच आहे, कोण्या गावात पाण्याची टाकी बनली नाही ठीक आहे, कोण्या गावात पाण्याची टाकी पाहिजे, कोण्या गावातले पांदण रस्ते बांधायचे, कोण्या गावातल्या नदीवर पूल बांधायचा। बंदा पैसा येताना सगळ्यात पहिले ईच्याकडे येते, सगळ्यात पहिले ईच्याकडे येते, बंद्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करते, त्या आराखड्यानुसार
पैसे कोणाले किती अलॉट करायचे, नवीन डिप्या उभ्या करायच्या इलेक्ट्रिकच्या, नवीन एखाद्या गावात गावठाण फिडर आणि शेत फिडर एजीचं फिडर अलग अलग करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या गावात पाण्याची टाकी बांधायची आहे, एखाद्या गावचा रस्ता बांधायचा आहे, पानन रस्ता बांधायचा आहे. हे सगळे विकासाचे कामं, हे सर्व विकासाचे कामं, ठीक आहे, जिल्हा नियोजन मंडळाद्वारे, ठीक आहे, केल्या जाते बंद जिल्ह्याचे. म्हणजे विकासाचा आराखडा, आता समजा आमच्या गावात ग्रामपंचायतची बिल्डिंग बांधायची आहे, जुनी बिल्डिंग परम, ठीक आहे, मराल टेकली ते कवाय उरार पडू शकते, तर मांडवा ग्रामपंचायतमध्ये ठराव संमत होईन, ठीक आहे, का आम्हाला आमच्या गावची ग्रामपंचायतची बिल्डिंग बांधायची आहे. मग मांडवा ग्रामपंचायत, मांडवा ग्रामपंचायत मांडवाचा ठराव पारित झाला बिल्डिंगचा, तो ठराव जाते पंचायत समितीकडं, पंचायत समितीकडून तो ठराव जाते झडपीकडं जिल्हा परिषद, जिल्हा परिषद PWD इंजिनियर पाठवते मांडवा ग्रामपंचायतमध्ये. जागा आहे का? मग मांडवा ग्रामपंचायत जागा देते, हे जागा आहे, मग याच्यावर बांधायचं आहे. मग हे, ठीक आहे, किती सदस्याची ग्रामपंचायत आहे, का आहे, एक कार्यालय सरपंचासाठी, एक कार्यालय सरपंचासाठी, एक कार्यालय ग्राम सचिवासाठी आहे का नाही. त्याच्यानंतर ग्रामसभा घ्यायसाठी हॉल, त्याच्यासमोर पटांगण, सुशोभीकरण, याचा सगळ्या विचार करून, ठीक आहे, ह्या एक आराखडा तयार करते का, इस्टिमेट तयार करते का, एवढे पैसे लागन, हे इस्टिमेट, ठीक आहे, ठीक आहे, जी हे इस्टिमेट मांडवा ग्रामपंचायतमधून पास होऊन जाते पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये जाते, जिल्हा परिषदमधून हे जाते DPDC डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन. डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशनमध्ये पैसे अलॉट होते, त्याच्या हातात आहे पैसे द्यायचे पॉवर ह्या विकास कामाले, ठीक आहे, समजलं का? काही पैसे डायरेक्ट 14व्या वित्त आयोगातून येते, डायरेक्ट आता हे ग्रामपंचायतच्या अकाउंटवर यायला लागले, पण राज्य शासन केंद्र शासनाचे बरेचसे पैसे DPDC येते. DPDC, ठीक आहे, ते तर सोडा, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर नगरपालिकेचा डेव्हलपमेंट, आता नगरपालिकेत काही डेव्हलपमेंट करायचं आहे, ठीक आहे, ह्या रस्ता बांधायचा आहे, तो रस्ता बांधायचा आहे, सुशोभीकरण करायचं आहे, एखाद्या चौकाचं शहराचं सुशोभीकरण करायचं आहे, याचे पैसेसुद्धा, ठीक आहे, DPDC अलॉट होते. म्हणजे सर्व शहरी ग्रामीण भागाच्या विकासाचा ठेकाच याच्याकडं आहे, कोणाचंकडं? DPDC. म्हणजे नगरपालिका, काय म्हणून राहिलो लक्ष द्या, नगरपालिका जी आहे, नगरपालिका आता ठीक आहे, वर्धेत, वर्धा जिल्ह्यात 8 नगरपालिका आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नगरपंचायत आहे, पुऱ्या नगरपंचायतचे रस्ते बिस्ते, ठीक आहे, पाण्याची टाकी, पाण्याच्या टाकीचं विस्तारीकरण सब, ठीक आहे, पांदन रस्ते मस्ते सब, ठीक आहे, बांधायचं असेल तर सगळ्यात शेवटी, ठीक आहे, इथून फंडिंग येते. म्हणजे फंडिंग अलॉट करायचं, आता समजा, ठीक आहे, एखादी अपघातग्रस्त इलेक्ट्रिकची लाईन असं आहे लोकांच्या घरातून गेली आहे, ठीक आहे, तिला अंडरग्राऊंड करायची आहे, तर मग, ठीक आहे, तिचं किती इस्टिमेट होते, ठीक आहे, लोकांनी तक्रार केली तर लोक तक्रार कोणाकडे करण? वीज विभागाकडं. वीज विभागाचा तो तक्रारीचा अर्ज जाते, ठीक आहे, त्या जिल्ह्याच्या वन, ठीक आहे, महावितरणमध्ये, महावितरण ते जागा पाहिले ते, मग किती अंडरग्राऊंडचा खर्च येईल त्याचा इस्टिमेट, ठीक आहे, टेक्निकल इन्स्टिमेंट सँक्शन करते, टेक्निकल इन्स्टिमेंट त्या महावीजमधून सँक्शन झालं का ते कलेक्टर ऑफिसला जाते, कलेक्टर ऑफिसच्या DPDC बैठकीत त्याला मंजुरी देण्यात येते आणि पैसे अलॉट करून देते. पैसे अलॉट झाले का ते टेंडर काढते, टेंडर काढलं का मग, ठीक आहे, ठेकेदार मग टेंडर टाकते, जो लोवेस्ट रेट देईन त्याला ते भेटते, ठीक आहे, असं ते प्रोसिजर आहे. म्हणजे सरकारचं काम कसं होते त्याच्यासाठी खास व्यवस्था आहे का हे, ठीक आहे, सरकारचं काम कसं होते त्यासाठी खास व्यवस्था आहे म्हटलं तर, ठीक आहे, हे शुभम डस्टर पायरे कुठं आहे तर हे जे DPDC रचना आहे हे समजून घ्या. DPDC या भारतात किंवा महाराष्ट्रात, ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यात DPDC आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी, आणि त्याचा अध्यक्ष कोण राहते, त्याची तरतूद कायच्यात आहे, याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारते, तर लक्षात ठेवा, ठीक आहे, DPDC पदसिद्ध अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असते. कोण असते बे डोंबळे? पालकमंत्री असते. तर हे कायच्यात लिहून आहे तर लक्षात ठेवा, जिल्हा नियोजन मंडळाची तरतूद 74 घटना दुरुस्तीत, महानगरपालिका, आता हे महानगरपालिका का होय तर जे मोठाले महानगर आहे, ठीक आहे, म्हणजे महानगरपालिका जिथं जिथं आहे, नागपूर आहे, ठीक आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, ठीक आहे, ही जिथं जिथं आहे, चंद्रपूर आहे, महानगरपालिका, ठीक आहे, जिथं 3 लाखाच्या वर लोकसंख्या आहे तिथं महानगरपालिका डिक्लेअर करते. महाराष्ट्रात आता 26 का 27 महानगरपालिका आहे. या महानगरपालिकाच्या डेव्हलपमेंटचा बंदा ठेका, मग याच्या पैशासाठी DPDC जायचं काम नाही, याच्यासाठी वेगळे फंडिंग येते, याच्यासाठी स्पेशल मंत्रालय आहे, नगर विकास मंत्रालय किंवा नगर विकास रचना मंत्रालय. तर नगर विकास रचना मंत्रालय नगराच्या, मोठाल्या नगराच्या, शहराच्या, ठीक आहे,
याची सगळी संरचना करते, त्याचे पैसे त्याच्याकडून येते. तर आता नगराचं आता मोठाले शहर आहे, त्याला डेव्हलपमेंटला प्रचंड पैसा लागते. सांडपाण्याची व्यवस्था आहे, ठीक आहे, लोकांच्या नड्यात पाणी होत नाही प्यासं, ठीक आहे, रस्ते बांधणे आहे, सुशोभीकरण आहे, मेट्रो आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, म्हणजे सिटी बसेस आहे, याला प्रचंड पैसा लागते. मग ह्या पैशासाठी स्पेशल मंत्रालय आहे केंद्रात, नगर रचना व विकास मंत्रालय आहे, त्याच्याकडून फंडिंग येते, राज्य शासनाकडून फंडिंग येते. ते फंडिंग खर्च करण्यासाठी इथं DPDC नाही, म्हणजे आता नागपूर जिल्हा आहे. का म्हटलं? नागपूर जिल्हा आहे. तर आता ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये लक्ष द्यावे, ह्या जो नागपूर जिल्हा आहे, ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, बंदा ग्रामीण भाग, पूर्ण ग्रामीण भाग हा जाईन DPDCकडं. पण नागपूर महानगरपालिका आहे, त्याच्यासाठी हे काम करण, पूर्ण ग्रामीण भाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, याच्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ काम करण, आणि महानगरपालिका विकास प्राधिकरण हे नागपूर शहरासाठीच काम करण. मग नागपूर शहर आहे, कोणतं शहर जिथे जिथे महानगरपालिका आहे? मुंबई आहे, मुंबई महानगरपालिका विकास प्राधिकरण आहे. मुंबईतले सगळे कामं आता मुंबईत अंडरग्राऊंड, ठीक आहे, ते मेट्रो टाकणं सुरू आहे, तर तिथं लिहून आहे मुंबई महानगरपालिका व नगर विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने, ठीक आहे, किंवा महामेट्रोच्या संयुक्त विद्यमानाने. तर तिथं बोर्डच लागून आहे मुंबई महानगरपालिका विकास प्राधिकरण, ठीक आहे, औरंगाबाद महानगरपालिका विकास प्राधिकरण, जय जय महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिका विकास प्राधिकरण. तर महानगरपालिकेच्या एरियामधले जेही कामं आहे डेव्हलपमेंटचे, त्याचा बंद ठेका, त्याचं बंद फंडिंग पहिले इथे येते, इथून मंजुरी भेटते, आणि मग ते काम, त्याचा पैसा अलॉट होते, मग त्याचं टेंडर निघते, टेंडर मग ठेकेदार टेंडर टाकते 10-15, ज्याचे लोवेस्ट व्हॅल्यू राहील त्याला भेटते. म्हणजे रचना काय समजून घ्या, पैसा कुठे येते समजून, इथं यायले पॉवर आहे, ठीक आहे, शहराचा मोठ्याल्या महानगरपालिकेचा विकास करायचा आहे तर फंडिंग इथे येते, इथून कामाले अलॉट होते पैसे. मग याचा अध्यक्ष कोण, ठीक आहे, कायच्या तरतूद आहेत? राज्यघटनेच्या ठीक आहे, राज्यघटनेच्या 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती केली, तर त्याच्यात जे 74 घटना दुरुस्तीत हे तरतूद आहे. तर 74 घटना दुरुस्तीत 1993 74 घटना दुरुस्तीत 243 ZD मध्ये जिल्हा नियोजन मंडळ DPDCची तरतूद आहे. म्हणून तुम्ही पहा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतचे मेंबर हे वारंवार DPDC म्हणते. भेंड लेखाले अर्थ भेंड बी कळणार नाही, पण DPDCची बैठक व्हायची म्हणते त्या आता येणाऱ्या DPDCच्या बैठकीत, ठीक आहे, आता मंजूर भेटण म्हणते आपल्या गावच्या कामाला. अबे पण DPDC का आहे डुकऱ्या, तुला माहीत तरी आहे का? हे जिल्हा परिषद पंचायत DPDCच माहीत आहे त्याला. हे काही काही लोकांना हुशार लोकांना माहीत राहते, जिल्हा नियोजन विकास मंडळ याले शॉर्टकटमध्ये DPC म्हणते, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. मग आता, ठीक आहे, महानगरपालिका विकास प्राधिकरण हे 74 घटना दुरुस्तीत 1993 जे 74 घटना दुरुस्ती झाली त्याच्यातल्या राज्यघटनेतल्या 243, ठीक आहे, राज्यघटनेतल्या 243 ZE नुसार प्रत्येक महानगरपालिकेत स्थापन करण्यात येते. प्रत्येक महानगरपालिकेत, हे प्रत्येक जिल्ह्यात, आता 27 महानगरपालिका आहे तर 27 महानगरपालिकेत, 26 आहे तर 26 आहे, ठीक आहे, 36 जिल्हे आहे. आता हे, ठीक आहे, जिल्हा नियोजन मंडळ, आता जिथं ग्रामीण भाग नाही तिथं हे राहणार नाही, जिथं आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात हेच आहे, पण नागपूरमध्ये हे आहे आणि हे आहे. हे ग्रामीण भागाच्या सगळ्या डेव्हलपमेंटचा कारभार करते, हे फक्त महानगरपालिकेच्या डेव्हलपमेंटचं फंडिंग येते आणि ते काम अलॉटमेंट करायचं, पैसा अलॉट करायचं काम करते, ठीक आहे. म्हणजे नागपूरमध्ये मेट्रो ठीक आहे, कुठून कुठं लांबीचा, किती लांबीची मेट्रो टाकायची, त्याला खर्च किती येईन, काय येईन, मग ते इंजिनियर त्याचं इस्टिमेट बनवून मग त्याला सँक्शनिंग द्यायचं काम हे करते, आणि तो पैसा अलॉट झाला का मग त्याचं टेंडर निघते. अशी हे सगळी रचना आहे. म्हणून ठीक आहे, 73 जे घटना 74 घटना दुरुस्ती आहे 243, तर ठीक आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारते. म्हणून जिल्हा नियोजन मंडळ हे 74 घटना दुरुस्तीमध्ये इन्क्लूड करण्यात आलं आणि त्याच्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्यात, ठीक आहे, कंपल्सरी आहे, दर महिन्याला याची एक बैठक होते, याची सुद्धा दर महिन्यात एक बैठक झालीच पाहिजे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष, पदसिद्ध म्हणलं म्या, ठीक आहे, पदसिद्ध अध्यक्ष, ठीक आहे, पदसिद्ध अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, बे पदसिद्ध अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, DPDCचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा पदसिद्ध अध्यक्ष तो पालकमंत्री असतो, जो पालकमंत्री राहील. त्याच्यानंतर पदसिद्ध सचिव कोण राहील, लक्ष द्या, पदसिद्ध बे पोट्यो सचिव कोण राहील, जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव,
ठीक आहे, सचिव हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असतो. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण, ठीक आहे, लक्ष द्या बे पोट्यो, उपाध्यक्ष, ठीक आहे, जिल्हा नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष हा, जिल्हा नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष हा विभागीय आयुक्त असतो. कोण असतो? विभागीय आयुक्त. लक्षात ठेवजा, प्रश्न येते याच्यावर, ठीक आहे, नाही तर मी कुचकू कुचकू मारीन तिथं, ठीक आहे. मग आता, ठीक आहे, हे बरोबर लक्षात ठेवजा. मग उपाध्यक्ष विभागीय आयुक्त, पालकमंत्री हा पदसिद्ध अध्यक्ष, जिल्ह्याचा जिल्हा, आता सचिव म्हणलं, ग्रामपंचायतचा सचिव कोण राहते? सरकारी माणूस. तर इथंही सचिव कोण राहील ह्या कमिटीचा? सरकारी माणूस. सरकारी माणूस कोण? जिल्हाधिकारी. उपाध्यक्ष विभागीय आयुक्त, पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाले घेण्यात येते याच्यात? लक्षात द्या, झडपीचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन, झडपीचे अध्यक्ष हे जिल्हा नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध सदस्य. त्या, ठीक आहे, जिल्ह्याचे खासदार, स्थानिक खासदार आणि आमदार हे पदसिद्ध सदस्य असते. जिल्हा परिषदेचे पहिले सदस्य राहत होते, त्याच्यावरून कालन DPDC चे, ठीक आहे, त्याला सदस्य, पदसिद्ध सदस्य केले. तर जिल्हा नियोजन मंडळात, जिल्हा नियोजन मंडळात सदस्य म्हणून त्या जिल्ह्याचे स्थानिक आमदार आणि खासदार यांना बी समाविष्ट केलं. नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा CEO हे जिल्हा नियोजन मंडळाचे पदसिद्ध, पदसिद्ध सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य असतात. का काम आहे जिल्हा नियोजन मंडळाचं? ठीक आहे, त्या जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करणे आणि, ठीक आहे, जिल्हा नियोजन मंडळाच्याकडं आलेल्या कामाच्या इस्टिमेटला मान्यता देणे आणि पैसे अलॉट करणे आणि, ठीक आहे, झालेल्या कामाचा, ठीक आहे, आराखडा, तयार झालेले कामं, अलॉट केलेल्या कामाचा पाठपुरावा करणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे, ठीक आहे. आणि कामात जर बोगसपणा झाला असेल तर चौकशी त्याच्यावर नेमण्यात येते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, आता लक्ष द्या, महानगरपालिका विकास प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण? तर अध्यक्ष राहते नगर विकास मंत्री. कोण राहते? नगर विकास मंत्री. ठीक आहे, तर नगर विकास मंत्री ह्या महानगरपालिका विकास प्राधिकरणाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, जिल्ह्याचा नगर विकास मंत्री. ठीक आहे, त्याच्यानंतर सचिव कोण? तर पदसिद्ध सचिव राहते महानगरपालिकाचा, जो आयुक्त राहते ना, आयुक्त, ठीक आहे, त्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कमिशनर म्हणते. ठीक आहे, महानगरपालिकाचा जो आयुक्त असते, ठीक आहे, तो राहते. याच्या सहीनं सगळे पैसे घ्यायचे हे दोघंच आहे मेन, पैसे अलॉट करायचे मालक. ठीक आहे, म्हणजे नगरपालिका विकास प्राधिकरणाचे पैसे अलॉट करायचे आहेत हे दोन डॉन आहे, आणि जिल्ह्या DPDC चे पैसे सँक्शन करायचे आहेत ह्या दोघांच्या हातात राहते, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी. बाकी तर सदस्य पदस्य राहतेच. ठीक आहे, मग विभागीय आयुक्त, कोणाला राजीनामा देऊन जायचं असेल याच्यावरून तर जाता येते. राजीनामा अध्यक्षाच्या नावाने दिला, खतम काम. विभागीय आयुक्त, इथंही उपाध्यक्ष राहते विभागीय आयुक्त. त्याच्यानंतर महानगरपालिका विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध सदस्य कोण? तर त्या जिल्ह्या, त्या महानगरपालिकेचा महापौर, त्या महानगरपालिकेचा महापौर हा पदसिद्ध सदस्य. स्थानिक आमदार खासदार, स्थानिक आमदार खासदार, राज्य शासनाने, राज्य शासन त्याला नाम निर्देशित करते. त्याच्यानंतर गृहनिर्माण मंत्री. आता पहा, हे माडा गिडा आहे का नाही, माडा गिडा ज्याच्या अंडरटेकिंगमध्ये येते, ठीक आहे, माडा, शिडको, हुडको, ठीक आहे, त्याचा जो मंत्री राहते हा पदसिद्ध सदस्य राहते. त्याच्यानंतर स्थायी समिती, ठीक आहे, झडपीचे स्थायी समितीसुद्धा जिल्हा नियोजन मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात. तसंच, ठीक आहे, तसंच महानगरपालिकेची जे स्थायी समिती आहे, महानगरपालिकेची जे स्थायी समिती आहे त्याचा जो सभापती राहील तो महानगरपालिका विकास प्राधिकरणाचा पदसिद्ध सदस्य राहतो. नगर विभाग, नगर विभागाचा सचिव जो आहे, नगर विभागाचा जो सचिव आहे तो पदसिद्ध सदस्य राहते. का राहते? पदसिद्ध सदस्य. ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काही आमंत्रित सदस्य राज्य शासन, ठीक आहे, याच्यावर नियुक्त करू शकते आणि याच्यावर बी नियुक्त करू शकते काही आमंत्रित सदस्य म्हणून. तर असे काही आमंत्रित सदस्यसुद्धा असते. तर ह्या दोन महत्त्वाच्या संस्था आहे ज्या, ठीक आहे, ग्रामीण भाग आणि शहराचा काही नगरपंचायत, नगरपालिकेच्या विकासाच्या डेव्हलपमेंटसाठी ही संस्था काम करते. हे संवैधानिक आहे, हे संवैधानिक आहे, हे संवैधानिक आहे. दोन्ही 74 घटना दुरुस्तीत आहे, याचं राज्यघटनेत कलम आहे 243(ZD), आणि ZE, ठीक आहे, फंडिंगच हे अलॉट करते भाऊ, यायच्याच हातात आहे सगळे डेव्हलपमेंटचे कामं. म्हणून वारंवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य DPDC करते, भेंडलेकाल DPDC चा लॉंग फॉर्म नाही माहीत. म्हणून, ठीक आहे, जे काही तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, तर त्या दोन माणसाला ह्या संस्था माहीत असणं आवश्यक आहे.
त्या दोन माणसाले ह्या दोन संस्था माहीत असणं आवश्यक आहे. महानगर विकास प्राधिकरण म्हणजे काय, याच्यासाठी आता महाराष्ट्र शासनानं यासाठी ठीक आहे याच्यासाठी 1998 कायदा केला, सुधारणात्मक कायदा, याच्यासाठी कायदा आहे ठीक आहे. महानगरपालिका हे आता मुंबई महानगरपालिका होती याच्या अगोदर, त्याच्यासाठी कायदा केला होता. आता सर्व डेव्हलपमेंटचे कामं महानगरपालिकेचे याच्या अंडरटेकिंगमध्ये चालते, त्याला मान्यता बिन्यता हे देते, आणि जिल्ह्याच्या विकास कामाची, ग्रामीण भागाच्या विकास कामाची, नगरपालिका नगरपंचायतीच्या विकास कामाची मंजुरी हे देते ठीक आहे. त्याच्यात जर काही घोळगी झाला चौकशी समिती नेमते, चौकशी देते लावून, म्हणून यायले लय पॉवर आहे. म्हणून पालकमंत्र्यालय दर महिन्याला एक मीटिंग होते, किती महिन्याले, दर महिन्याला एक बैठक झालीच पाहिजे. म्हणून DPDC मग पालकमंत्री येतच राहते जिल्ह्यात, चालूच राहते त्याचे जिल्ह्याला दौरे. याच्याच हातानं 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा झेंडा गिंडा फडकवते पालकमंत्री. पालकमंत्री म्हणजे पालक त्या जिल्ह्याचा, बंद्या त्या जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यावर राहते, कोणावर, पालकमंत्र्यावर ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तो, जो तिथं ठीक आहे, जो तिथं मंत्री राहते त्या मंत्र्यालयच ठीक आहे एखादा जिल्हा दत्तक म्हणून देते, मग त्या तो जिल्हा तो पाहते. तर असं काम आहे ठीक आहे. तर हे दोन महत्त्वाचे टॉपिक होते ठीक आहे, DPDC डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन आणि महानगरपालिका विकास प्राधिकरण. याच्या वारंवार परीक्षेत प्रश्न येते, हे लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण राहते, इकडं अध्यक्ष कोण राहते, सचिव कोण राहते, इकडं सचिव जिल्हाधिकारी, इकडं सचिव विभागीय हे आपलं ठीक आहे महानगरपालिका आयुक्त, इकडं अध्यक्ष पालकमंत्री, इकडं अध्यक्ष नगरविकास मंत्री. ह्या एकच नगरविकास मंत्री एवढ्या महानगरपालिकेचा ठीक आहे, ठीक आहे महानगरपालिका विकास प्राधिकरणाचा पदसिद्ध अध्यक्ष राहते. म्हणून हे बरोबर लक्षात ठेवू जा, सदस्य कोण राहते, दर महिन्याला मीटिंग झालीच पाहिजे, यायची कंपल्सरी आहे. कारण हे डेव्हलपमेंटच्या कामासाठी काम करते, फंडिंग अलॉट करते ठीक आहे, आणि फंडिंगच याच्याकडे येते. म्हणून यायच्या हातात पॉवर आहे विकास काम करायचे. म्हणून नावच आहे DPDC डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी. तर असं आहे भाऊ, म्हणून हे सर्वसामान्य लोकांच्या कामाचा व्हिडिओ आहे. आजच्या दिवशीतच थांबतो, नेक्स्ट लेक्चर पुन्हा मग चालू करू आता याच्यानंतर आपण ग्रामपंचायत सदस्य किती राहते, कोण किती लोकसंख्येमागं किती सदस्य राहते, कसे निवडून दिले जाते, कोणाला मतदानाचा अधिकार आहे, उभं राहायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे, ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.